शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शिंदे बंधू घेऊन आलेत एस्कॉर्ट्सचे पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर। पॉवर ट्रॅकची खास वैशिष्ट्ये पॉवरफुल इंजिन, हाय ट्रॅक्शन, पॉवर स्टिअरिंग, कमी इंधन, देशातील सर्वात किफायती ट्रॅक्टर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। दोन खून करून पळालेला नराधम सापडला पंढरीच्या वारीत। अवघ्या 13 वर्षाच्या मुलीसह पत्नीचाही खून करून पळालेला नराधम अखेर पंढरीच्या वारीत सापडला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे 8 नोव्हेंबर रोजी ही भयावह अमानुष घटना घडली होती। 13 वर्षे वयाची श्रुती आणि तिची 35 वर्षांची आई लक्ष्मी माने या दोघींची राहत्या घरात अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली होती। दोघींना रक्ताच्या थारोळ्यात टाकून मयत लक्ष्मी माने यांचे पती आणि श्रुतीचा पिता अण्णा भास्कर माने हा मात्र दुचाकीवरून पळून गेला होता। त्यानुसार पंढरपूर पोलीस सतर्क होते। वारीच्या गर्दीतही गुन्हे प्रकटीकरण शाखेला या आरोपीची माहिती मिळाली आणि पोलिसांनी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या। सदर यात्रा बंदोबस्ताच्या कालावधीमध्येच प्रदक्षिणा मार्गावर तुकाराम भवंत मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात करमाळा पोलीस ठाण्याकडील एक संशयित मर्डरमधील आरोपी असल्याची गोपनीय माहिती आमच्या पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या लोकांना मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत आमच्या स्टाफ पाठवून त्याची खात्री केली असता आणि त्याचे जे फोटो करमाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी जगदाळे साहेब यांना दाखवले असता तर खात्री झाली की तो संशयित आरोपी या ठिकाणी आहे। त्या सदर आरोपी पोलीस ठाण्यास आणून त्यावरची माहिती आम्ही संबंधित पोलिसांकडून खात्री करून सदर आरोपी अण्णा माने यांना आम्ही ताब्यात घेऊन काल रोजी करमाळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। सदर आरोपीने 2 लोकांचा मर्डर केलेला होता आणि तो गेल्या 15 दिवसापासून तो फरार झालेला होता। ही कामगिरी पोलीस स्टेशन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली आहे।